आज लेह लडाखच्या ट्रीपचा खरं तर सर्वोच्च बिंदू पाहण्याची वेळ आली होती. थ्री इडियट्स चित्रपटातील शेवटच्या सीनमध्ये चतुर फुनसुक वांगडूला ज्या तळ्यावर पॅन्ट खाली घेऊन जापाना तो सिग्रेट हो तोफो कबूल करो असं म्हणतो, त्या लेह लडाखमधल्या सुंदर अशा तळ्याला पाहायला आम्ही आज निघालो होतो. आमचा 2 दिवसांचा हुंदरचा माउंटेन कॅम्प या टेंटमधला मुक्काम संपवून आम्ही सकाळी 8:30 पेंगोंगकडे निघालो. राम राम मंडळी, जुलै. लडाखी भाषेमध्ये जुलै म्हटलं जातं. माझ्याबरोबर आहे दर्जी आणि आम्ही आता गाडीमध्ये निघालोय आज हुंदरवरून पेंगोंगसाठी. सो पेंगोंग लेकला आजचा दिवसभराचा प्रवास आहे. कितना किलोमीटर आहे? 160 किलोमीटर. और कितनी देर में जाएंगे? 5 घंटे में हम 160 किलोमीटर जाएंगे. अभी दर्जी तो हमारी राइड रहे, देखते हैं अभी क्या कितनी जल्दी हमें पहुंचाते हैं. हम ज्यादा नहीं रुकेंगे तो जल्दी जाएंगे. मित्रांनो, मस्त होता हुंदरचा स्टे. 2 दिवस राहिलो आम्ही इथे. पहिल्या दिवशी मुक्कामी आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही तुरतुक विलेज पाहून आलो. आज आम्ही निघालो आहे पेंगोंग लेक साठी. बघूया नक्की काय आहे पेंगोंग लेक. लेह लडाखची सफर पाहत राहा आमच्या बरोबर सोमनाथ नागवडे यूट्यूब चॅनल. आता आपण पेंगोंग लेकला जाण्यासाठी निघालो आहोत आणि आपण हुंदर वरून खालसरला आलेलो आहोत. खालसर मार्गे आपल्याला पुढे पेंगोंगला जायचं आहे. 6 ते 7 तासांचा रस्ता होता. पहाडांच्या कवेतून रस्ते वळणे घेत होते. डोंगर, दऱ्या, बाजूच्या नद्या यावरचे लोखंडी पूल यांच्याशी दोस्ती करत हा रोड आम्हाला पुढे घेऊन जात होता. खालसर गावातून शोयोक नदीच्या काठावरून हा रस्ता पुढे चालला होता. मित्रांनो, आपल्याला जायचं आता पेंगोंग लेकला. हा रोड जातोय पेंगोंग लेकला. अजून आपल्याला 4.5 ते 5 तास लागणार आहेत. 130 किलोमीटरचा रस्ता आहे. चला जाऊया पेंगोंग लेकला. एका ठिकाणी नदीचं हे सुंदर पात्र पाहून पाय मोकळे करण्यासाठी भुकेलेले कॅमेरामन मग सरसावले. खूप वेळ ते रमून मौज मस्ती करत राहिलो. मोठे प्रवास अशा छोट्या छोट्या विश्रांतींनी बऱ्याचदा हलके होतात. खूप वेळ ते रमून मौज मस्ती करत राहिलो. मग आम्ही तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर असं जाणवलं की अरे इथले रस्तेच वाहून गेलेत. हा
प्रकारे ते नेहमीच घडत असतो बरं का. अतिशय बिकट वाटेतून आमच्या दर्जी ड्रायव्हरने गाडी पुढे काढली. एखाद्या सहलीला ड्रायव्हर कसं सजवतो याचं द्वारजी हे उत्तम उदाहरण होतं. जागोजागच्या ठिकाणांची, गावांची, नद्यांची, पहाडांची माहिती हा ड्रायव्हर द्वारजी आम्हाला वेळोवेळी देत होता. इथल्या ठिकाणचं वेगळेपणही सांगायला तो विसरत नव्हता. थांगसे हे गाव लागलं आणि मग रस्त्यावरच्या हिमालयन रेस्टॉरंट नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. प्रवास करून पुढे पोहोचताच दुरूनच पेंगोंग लेक दिसू लागलं. हे जवळून पाहण्यासाठी आम्ही प्रचंड उत्साहित होतो. अखेर आम्ही आमच्या राहण्याच्या ठिकाणी दुपारी 3 वाजता पोहोचलो. येथे टेंटऐवजी उडन कॉटेजची व्यवस्था आम्ही सांगितली होती. त्याप्रमाणे हिमालयन उडन कॉटेज नावाच्या लाकडी खोल्यांमध्ये आमची व्यवस्था केली गेली. या तळ्याकाठी बरीचशी अशी इको कॉटेजेस, डिलक्स टेंट असे मुक्कामाचे पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व पर्याय बेसिक आणि तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, कारण जवळपास 7 ते 8 महिने हा जलाशय गोठलेल्या स्वरूपातच असतो. कॉटेज अगदी पेंगोंग लेकच्या तीरावरच असल्याने भन्नाट व्ह्यू पाहून प्रवासाचा थकवाच विरून गेला. आता चहा घेतल्यानंतर 3 इडियट्स सिनेमा ज्या ठिकाणी शूट झाला त्या ठिकाणी ड्रायव्हर आम्हाला घेऊन निघाला. रस्त्याने चालताना गाडीतून संपूर्ण सरोवराच मनोहर दर्शन होत होत. या जलाशयात वेगवेगळे रंग दिसत होते. समुद्रसपाटीपासून 14,500 फूट उंचीवर असणारं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. हे अतिशय मोठं, जवळपास 130 किलोमीटर इतकं लांब आहे. यातला फक्त 1/3 भाग म्हणजे 40 किलोमीटर भारताच्या हद्दीत आहे. या तलावाला लागूनच हातांच्या बोटांच्या आकाराचे 8 डोंगर आहेत. यालाच सगळेजण फिंगर पॉइंट 8 असं सांगतात. फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान भारत आणि चीन यांच्यात सीमावाद आहे. या तलावाजवळच चीनची सीमा असल्याने भारतीय सैन्याचा मोठा बेस कॅम्प आहे. तिकडे आपल्याला जाता येत नाही. त्या पॉइंटला पोहोचून आम्ही लेककडे चालू लागलो. 3 इडियट्समधल्या करिणाची पिवळी स्कूटर, रांचीची गिरणीवाली स्कूटर, विनोदी बैठक व्यवस्था, आंघोळीचे बॅरल्स, अशा फोटोग्राफीच्या वेगळ्या प्रॉपर्टीज तिथे उपलब्ध आहेत. नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो. हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला 3 इडियट्स मूवी आठवते? त्या 3 इडियट्स मूवीमध्ये जेव्हा करीना कपूर लाल कलरचा लेहंगा घालून येलो कलरच्या स्कूटरवरून जेव्हा रांचोला किंवा फुनसुक वांगडूला शोधत ज्या तळ्यावरती येते तेच हे लोकप्रिय असं पेंगोंग लेक. पेंगोंग सो, सो म्हणजे सरोवर. माझ्या मते लेह लडाखमधली ही सर्वात सुंदर जागा आहे. 14,500 फूट इतक्या उंचीवर असणारं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खासियत म्हणजे ज्याला नितळ, स्वच्छ या सगळ्या शब्दांच्या पलीकडे किंवा या सगळ्या शब्दांचा खरा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर या पाण्याकडे पाहावं. आजूबाजूला तुम्हाला बर्फाच्छादित शिखरं दिसतील. चहूबाजूंनी वेढलेल्या डोंगरामध्ये हा जलाशय आहे. चीन आणि भारताच्या सीमेवरती हा जलाशय आहे असं म्हटलं तरी चालेल.
जे काही आकाशाचे रंग आहेत त्याप्रमाणे पाण्याचे रंग बदलतात. दिवसभरामध्ये तुम्हाला निळ्या रंगाचं, हिरव्या रंगाचं, जांभळ्या रंगाचं पाणी या ठिकाणी दिसतं. हे फक्त तुम्हाला याच ठिकाणी पाहता येईल. त्यामुळे अत्यंत पाहण्यासारखा हा लेह लडाखमधला स्पॉट आहे. काचेसारखं पारदर्शी पाणी वाऱ्याबरोबर हलताना आम्हाला दिसलं. कधीही न पाहिलेला मनमोहक नजारा आम्ही पाहतच राहिलो. हे सुंदर सरोवर पाहत, वाऱ्याच्या प्रवाहाने उमटणाऱ्या हळूवर पाण्याच्या लाटांचा आवाज ऐकत आम्ही कितीतरी काळ या किनाऱ्यावर बसून राहिलो. हे सगळं पाहून मन अक्षरशः तृप्त झालं. या ट्रिपची ही खरी भैरवी होती. हायस्ट पॉइंट होता जो आयुष्यभर लक्षात राहील असाच होता. स्फटिकासारख्या तरल निळसर सरोवराने आणि विलोभनीय डोंगर रंगांनी आता पुरतं मंत्रमुग्ध केलं होतं. आज जी दृश्य डोळ्यांना दिसली ना, ती पाहून पृथ्वीवर हे वैभव निर्माण करणाऱ्या त्या विधात्याचे अगदी मनापासून आभार मानले. स्वर्ग असावा तो काहीतरी असाच. चला मंडळी, इथेच थांबतो. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा.